नमस्कार महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र विषयाचा आपण घटकानुसार अभ्यास पाहत आहोत आता प्रकट पसंती सिद्धांत त्यालाच अभिव्यक्ती पसंती सिद्धांत असंही म्हटलं जातं तो सिद्धांत आपण बघितलेला आहे आणि त्याच्या आधारे प्राध्यापक सॅम्युअलसन यांनी मागणी सिद्धांताचं विवेचन कसं केलेलं आहे ते आपण अभ्यासत आहोत मग त्याच्यातील आपण मागणी सिद्धांत बघितलेला आहे त्याचबरोबर प्राध्यापक सॅम्युअल सन यांनी मांडलेला सिद्धांतसुद्धा आपण अभ्यासलेला आहे तसंच त्याची गृहित सुद्धा बघितलेली आहेत आणि हा जो मागणी सिद्धांत मांडलेला आहे त्याचं दोन भागामध्ये विभाजन केलेलं आहे एक म्हणजे किंमत वाढ व मागणी सिद्धांत आणि दुसरा किंमत घट आणि मागणी सिद्धांत त्याच्यापैकी आपण किंमत वाढ व मागणी सिद्धांत हे मागील व्हिडिओमध्ये आकृतीच्याद्वारे स सविस्तर त्याचा अभ्यास केलेला आहे सविस्तर स्पष्टीकरण पाहिलेलं आहे मात्र प्राध्यापक सॅम्युल्सन यांनी काय केलेलं आहे तर प ह्या अभिव्यक्ती पसंती परिकल्पनेच्या मदतीनं काय केलं मागणी सिद्धांताचं विवेचन केलं त्याच्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे तर किंमत आणि मागणी यातील संबंध कसा असतो किंमत आणि वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यातील संबंध प्रस्थापित करताना त्यांनी मागणीची उत्पन्न लवचिकता ही धन असते असं गृहित धरलेलं आहे हे सर्वात महत्वाचं गृहित त्यांनी धरलेलं आहे की किंमत आणि मागणी या यातील संबंध कसा असतो प्रस्थापित संबंध प्रस्थापित करत प्रस्था असताना प्रस्था प्रस्था उत्पन्न लवचिकता कशी असते धन असते असं गृहित धरलेलं आहे आता उत्पन्न लवचिकता धन असते म्हणजे काय हे सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे त्याचबरोबर त्यांनी सिद्धांत काय सांगितलेला आहे त्यानुसार उत्पन्न लवचिकता धन असते असं गृहीत धरून मागणीचा नियम काय म्हटलेला आहे तर जेव्हा व्यक्तीचं पैशातील उत्पन्न वाढतं बघा व्यक्तीचं किंवा उपभोक्त्याचं पैशातील उत्पन्न वाढतं तेव्हा वस्तूची मागणी वाढते पैशातील उत्पन्न वाढल्यामुळे काय होतं वस्तूची मागणीसुद्धा वाढते आणि वस्तूची किंमत वाढल्यास त्या वस्तूची मागणी काय होते कमी होते म्हणजेच मागणीची उत्पन्न लवचिकता धन असते आणि किंमत लवचिकता कशी असते ऋण असते असं त्यांनी मागणीचा नियम मांडलेला आहे त्यानुसार त्या मागणी नियमाच्या स्पष्टीकरण करण्यासाठी त्यांनी त्याचं दोन भागामध्ये विभाजन केलं एक किंमत वाढ व मागणी सिद्धांत आणि किंमत घट व मागणी सिद्धांत आता किंमत वाढ व मागणी सिद्धांत आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण किंमत घट व मागणी सिद्धांत सविस्तर अभ्यासणार आहोत किंमत घट व मागणी सिद्धांत डिमांड थिएरोमन फॉर प्राइस फॉल आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आता हा हा घटक किंवा हा दुसरा पॉईंट अभ्यासताना आपण हा सुद्धा काय करूया आकृतीच्या सहाय्यानं समजावून घेऊ म्हणजे तो आपल्याला लवकर समजेल मग आता वस्तूच्या किंमतीमध्ये घट झाल्यास वस्तूची किंमत आणि मागणीमध्ये व्यस्त प्रमाण संबंध असतो असं प्राध्यापक सॅम्युअल यांनी से सांगितलेलं आहे वस्तूच्या किमतीमध्ये जर घट झाली तर, तर वस्तूची किंमत आणि त्या वस्तूला असणारी मागणी याच्यामध्ये संबंध कसा असतो व्यस्त प्रमाण संबंध असतो आता ते आपण आकृतीद्वारे समजावून घेऊ बघा स्क्रीनवरती तुम्हाला आकृती दिसत असेल याच्यामध्ये बघा आकृतीमध्ये या ओ एक्स अक्ष आहे ओ एक्स अक्षावरती एक्स वस्तू आहेत आणि ओ वाय अक्षावरती वाय वस्तू आहेत तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल बघा आणि इथं उपभोक्त्याचं उत्पन्न आणि एक्स वस्तूची किंमत इथं काय झालेली आहे ही स्पष्ट करणारी इथं उपभोक्त्याचं उत्पन्न आणि एक्स वस्तूची किंमत स्पष्ट करणारी ही ए बी ही काय आहे किंमत रेषा इथं काढलेली आहे किंमत उत्पन्न रेषा काढलेली आहे आणि उपभोक्त्यासमोर विविध गट उपलब्ध असताना सुद्धा उपभोक्ता काय करतो एका गटाची निवड करतो एका गटालाच काय करतो पसंती दर्शवतो किंवा आपली अभिव्यक्ती दर्शवत असतो मग अशा परिस्थितीमध्ये इथं बघा ह्या ए बी ही जी किंमत रेषा आहे किंवा उत्पन्न रेषा आहे याच्यामध्ये हा क्यू बिंदू आहे याची काय केलेल्या अभि अभियोक्त्याने किंवा उपभोक्त्याने काय केलेले आहे पसंती दर्शवलेली आहे आता आपण प्रकट पसंती सिद्धांतामध्ये बघितलं की उपभोक्ता काय करतो प्रक पसंती सिद्धांतामध्ये प्राध्यापक सॅम्युअलसन यांनी काय म्हटलेलं आहे तर बाजारामध्ये गेल्यानंतर जर वस्तूची किंमत वाढल्यानंतर किंवा वस्तूच्या किमतीमध्ये जर बदल झाला वाढली किंवा कमी झाली तर उपभोक्त्याचं वर्तन कसं असतं त्याची वागणूक कशी असते याचं निरीक्षण करून का त्यांनी काय केलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे त्यांच्यामध्ये उपभोक्ता हा बाजारामध्ये विविध गट असतात त्यापैकी उपभोक्ता काय करतो त्याला जो गट पसंत असेल त्याची तो काय करत असतो निवड करतो आणि बाकीचे जे गट असतात गट असतात ते काय करतो नाकारतो मग त्या पद्धतीनं इथं आकृतीमध्ये एक एक वस्तू आहेत आणि इथं वायवस्तू आहेत आणि जेव्हा उपभोक्त्याला एक वस्तूची किंमत स्पष्ट करणारी किंवा एक्स वस्तूची किंमत दर्शवणारी ही ए बी ही काय आहे उत्पन्न किंमत उत्पन्न रेषा आहे आणि याच्यामध्ये हा जो क्यू बिंदू आहे तो क्यू बिंदू काय केलेला उपभोक्त्याने पसंती दर्शवलेला आहे किंवा निवडलेला आहे म्हणजे उपभोक्ता प्रकट पसंती सिद्धांतानुसार उपभोक्ता जेव्हा ए बी ही किंमत रेषा असते त्यावेळेला उपभोक्ता हा ओ ए बी बघा आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल ओ ए बी ह्या त्रिकोणातील किंवा ए आणि बी ह्या किंमत रेषेवरील कोणताही गट उपभोक्ता निवडू शकतो हा जो त्रिकोण आहे ओ ए बी आणि ए बी ही किंमत रेषा आहे याच्यावरील कोणताही ग गट उपभोक्ता निवडू शकतो मग समजा उपभोक्त्याने क्यू ह्या गटाला पसंती दर्शवली असेल किंवा क्यू हा गट निवडलेला असेल तर त्यावेळेला तो एक्स वस्तूचे ओ एम एवढे न खरेदी करतो आणि वाय वाय वस्तूचे ओ पी एवढे न काय करतो तो खरेदी करतो क्यू गट निवडल्यानंतर आता समजा म्हणजे इथं काय केलं क्यू या गटाला त्यानं काय केलेली आपली अभिव्यक्ती दर्शवलेली आहे प्रकट पसंती दर्शवलेली आहे त्या गटाची त्यानं काय केलेले निवड केलेले समजा आता एक वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली आता मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं किंमत वाढ व वा मागणी सिद्धांत त्याच्यामध्ये एक वस्तूची किंमत वाढली होती त्यावेळेला काय बदल झाला ते आपण त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे आता इथं समजा किंमत घट बघायला लागलो आहे म्हणजे किंमत कमी झालेली आहे मग समजा एक वस्तूची किंमत कमी झाली ए बी ही किंमत पहिली किंमत रेषा आहे त्यापेक्षा त्यावेळेला जी एक वस्तूची किंमत होती त्यापेक्षा काय झालेली आहे आता है? एक वस्तूची किंमत घटलेली आहे कमी झालेली आहे त्यामुळं काय होतं तर नवीन किंमत रेषा मिळते मग नवीन किंमत रेषा ए सी ही इथं मिळालेली आहे बघा पहिली किंमत रेषा कोणती आहे ए बी आता ह्या किंमत रेषेला जी एक वस्तूची किंमत होती त्याच्यापेक्षा काय झालेली आहे आता एक वस्तूची किंमत त्याच्यापेक्षा घटलेली आहे म्हणजे कमी झालेली आहे त्यावेळेला नवीन किंमत रेषा मिळाली ए सी ही नवीन किंमत रेषा मिळाली पण सम उपभोक्त्याला काय करायचं आहे पूर्वी एवढेच न काय करायचे वस्तूचे खरेदी करावायचे म्हणजे त्याला काय करावं लागेल क्यू या गटाचीच त्याला काय करावे लागेल निवड करावी लागेल मग अशा परिस्थितीमध्ये उपभोक्त्याकडील जेवढं उत्पन्न काढून घेण्यात आला आहे त्यामुळं तो काय करतो पू पूर्वी एवढे वस्तूचे न घेतं घेऊ शकत नाही कारण का कारण इथं एक्स वस्तूची किंमत काय झालेली आहे कमी झालेली आहे त्यामुळे पूर्वी इतके क्यू या, या गटाची तो नि निवड करू शकत नाही किंवा क्यौ, क्यू गट निवडल्यानंतर तो एक्स वस्तूचे जेवढे न घेऊ शकत होता किंवा वाय वस्तूचे जेवढे न घेऊ शकत होता तो आता ते घेऊ शकत नाही कारण नवीन किंमत रेषा कोणती तयार झालेली आहे ए सी मग तो उपभोक्ता हा ए सी या किंमत रेषेवरील किंवा ओ ए सी ह्या त्रिकोणातील कोणताही गट त्याला निवडावा लागतो का तर एक वस्तूची किंमत इथं काय झालेली आहे कमी झालेली आहे पण तिथं काय करू शकत नाही तो पूर्वीच्या गटाची निवड करू शकत नाही पण ज्यावेळेला उपभोक्त्याला या कमी झालेल्या किमतीला म्हणजे कमी झालेल्या नव्या किमतीला पूर्वीचा क्यू बिंदूतील गट खरेदी करण्यासाठी काय करावं लागेल इथं उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झालं पाहिजे इथं सुद्धा काय झालेलं उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झालेलं आहे मग उपभोक्त्याचं उत्पन्न किती कमी झालं पाहिजे तर ए डी एवढं कमी झालं पाहिजे मग ह्या क्यू बिंदूतून जाणारी नवीन किंमत रेषा काढावी लागेल ती कोणती डी ई e. या ए सी या रेषेला या किंमत रेषेला नवीन किंमत रेषा इथं काढावी लागेल ती कोणती डी ई आणि ती किंमतरेषा ह्या पूर्वीच्या गटातून म्हणजे पी पूर्वीचा जो क्यू हा गट आहे जो उपभोक्त्यानं पहिल्या पसंती दर्शवलेला आहे अभिव्यक्ती दर्शवलेली आहे त्याच गटाची जेव्हा त्याला निवड कराव्याची असेल त्यावेळेला काय करावं लागेल तर ह्या ए सी या किंमत रेषेला नवीन समांतर किंमत रेषा काढावी लागेल ती म्हणजे डी ई आणि ही किंमत रेषा क्यू या बिंदूतून जाते त्यामुळे उपभोक्त्याला काय होईल तिथं तो पूर्वीच्याच गटाची त्याला काय करता येईल निवड करता येईल मग ही डी ई ही या ए सी या बि रे किंमत रेषेला नवीन अशी किंमत रेषा तयार झालेली आहे आणि त्यावेळेला काय करता येईल तर ए आणि डी एवढं उत्पन्न काय करावं लागेल त्या उपभोक्त्याचं कमी करावं लागेल किंवा त्याचं कमी झालं पाहिजे त्याच वेळेला तो काय होईल ह्या क्यू गटाची निवड करू शकेल मग त्यासाठी त्याला काय करावं लागेल ह्या रेषेला समांतर अशी या क्यू बिंदूतून जाणार ही डी किंमत रेषा काढलेली आहे आता या उत्पन्न किंमत रेषेला किंवा की जी नवीन किंमत रेषा तयार झालेली आहे डी ई ह्या किंमत रेषेला उपभोक्ता क्यू बिंदूची निवड करील अथवा या क्यू बिंदूच्या खालच्या बाजूला म्हणजे कोणत्या क्यू ई क्यू बिंदूच्या खालच्या बाजूला म्हणजे क्यू ई हा इथून इकडचा भाग आहे या डी बघा आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल डी ई ह्या किंमत रेषेवरील क्यू बिंदूच्या खालच्या बाजूला म्हणजे क्यूपासून इकडं ईपर्यंतच्या ह्या खालच्या बाजूला तो ह्या रेषेवर पडणारा कोणताही गट खरेदी करेल नवीन किंमत रेषा डीई -E वरील क्यू डी ह्या भागावरील कोणत्याही गटाची उपभोक्ता निवड करू शकत नाही बघा इथं ह्या नवीन जी किंमत रेषा तयार झालेल्या ई याच्यावरील -E, -E फक्त तो क्यू ई -E, या रेषेवरीलच कोणताही गट निवडू शकतो क्यू डी ह्या वरच्या भागावरील कोणताही गट निवडू शकत नाही कारण हा भाग ए बी ही जी मूळ रेषा किंमत रेषा होती पहिली मूळ किंमत रेषा ए बी ही होती त्यावे त्या, त्या किंमत रेषेच्या खालच्या बाजूला हा डी क्यू किंवा क्यू डी हा भाग आहे त्याच्या खालच्या बाजूला ह्या किंमत रेषेच्या खालच्या बाजूला तो भाग येतो त्यामुळे तो तिथं त्या काय करू शकत नाही याच्यावरती याच्यावरील कोणताही गट तो निवडू शकत नाही आता ओ ए बी ह्या त्रिकोणातील ओ बघा ओ ए बी ह्या त्रिकोणातील जो भाग आहे म्हणजे खालचा भाग आहे या त्रिकोणात जो भाग उपभोक्त्याने सुरुवातीच्या निवडीच्या वेळी नाकारला होता त्यामुळं काय होऊ ना शकत नाही तो क्यू डी ह्या रेषेवरील सुद्धा तो गट निवडू शकत नाही कारण इथं काय होणार उप प्रकटपसंती सिद्धांतामध्ये जसं सुसंगती हे गृहीत गृहीत धरलेलं आहे त्याचबरोबर ह्या जो प्रकटपसंती परिकल्पना आणि मागणी सिद्धांत याच्यामध्ये सुद्धा सुसंगती हे गृहीत धरलेलं आहे ज्यावेळेला उपभोक्त्याने सुसंगती म्हणजे काय तर ए आणि बी हे जे दोन, दोन गट असतील किंवा कोणतेही दोन गट असतील त्यावेळेला एक गट निवडला आणि दुसरा गट नाकारलेला असतो पण उपभोक्त्याने जर पहिला गट निवडलेला आहे समजा ए गट निवडला असेल आणि बी गट नाकारला ना असेल अशा परिस्थितीमध्ये उपभोक्ता ए गट सोडून किंवा ए गट नाकारून बी गटाची निवड करू शकत नाही कारण त्यावेळेला तो पहिल्या गटाची जी निवड केलेली आहे ए गटाची निवड केलेली आहे त्याला ए गटाचीच निवड करावी लागेल तो बी गटाची निवड करू शकत नाही कारण इथं ते काय होणार नाही सुसंगती ठरणार नाही त्यामुळे इथं उपभोक्त्याला काय करावं लागेल ओ ए बी ह्या गटातील क्यू बिंदूची निवड केली होती त्यामुळे इथून ह्या त्रिकोणातील खालच्या बाज भागातील कोणत्याही बिंदूची तो निवड करू शकत नाही म्हणजेच उपभोक्ता किवडी रेषेवरील म्हणजे सुसंगती गृहित्यानुसार उपभोक्ता क्यू डी किंवा डी क्यू ह्या रेषेवरील कोणत्याही गटाची तो निवड करीत नाही म्हणजे उपभोक्ता क्यूची किंवा क्यू ई क्यू बिंदूची किंवा क्यू ई या रेषेवरील कोणताही गट तो निवड करू शकतो जर त्याने क्यू बिंदूची निवड केली तर उपभोक्ता या हा जो पहिला मूळ बिंदू किंवा मूळ गट निवडला होता क्यू गट त्याची जर निवड केली तर उपभोक्ता एक्स आणि वाय पूर्वी एवढेच न घेतो एक्स वस्तूचे त्याला ओ एम एवढेच न घेता येतील आणि वाय वाय वस्तूचे ओ पी एवढेच न त्याला खरेदी करता येतील म्हणजे त्यानं जर क्यू ई e, रेषेवरील कोणताही गट निवडला बघा उपभोक्ता क्यू ई e, ह्या गट ह्या रेषेवरील तो गट निवडू शकतो मग समजा त्यानं जर क्यूच हा गट पूर्वीचाच गट निवडला तर त्याला पूर्वी एवढेच न खरेदी करता येतात म्हणजे एक्स वस्तूचे ओ एम एवढे न आणि वाय वस्तूचे ओ पी एवढे न खरेदी करू शकतो परंतु समजा e, जर त्यानं उपभोक्त्याने क्यू ई ह्या रेषेवरील क्यू सोडून जर दुसऱ्या गटाची निवड केली समजा यप गट आहे आता यप गटाची जर निवड केली तर तो एक्स वस्तूचे ओ एन एवढे न खरेदी करू शकतो आणि वाय वस्तूचे ओ एस एवढे न खरेदी करू शकतो म्हणजे त्यानं क्यू बिंदू सोडून जर दुसरा गट निवडला तर वस्तूच्या खरेदीमध्ये किंवा वस्तूच्या नगामध्ये सुद्धा काय होतो इथं फरक होतो म्हणजे इथं काय होतं पूर्वीपेक्षा एक्स वस्तूचे काय होतात पूर्वीपेक्षा तो अधिक नगाची मागणी करतो आणि वाय वस्तूची कमी मागणी करतो कमी नगाची मागणी करतो असं त्याचा काय होतं तिथं अर्थ होतो तुम्हाला आकृतीमध्ये पण दिसेल बघा इथं समजा जर उपभोक्त्याने क्यू सोडून एफ गटाची निवड केली तर उपभोक्ता हा एक वस्तूचे ओ एन एवढे न खरेदी करतो म्हणजे पहिला हा जो य ओ यम एवढे न खरेदी करत होता त्याच्यापेक्षा तो यम यन एवढे न काय करतो इथं एक्स वस्तूचे खरेदी करतो म्हणजे इथं काय झालेली आहे ती मागणी वाढलेली आहे आणि त्याच्या विरुद्ध इथं वाय वस्तूचे काय पहिले पूर्वी ओ पी एवढे न खरेदी कर करू करत होता त्यावेळेला नंतर ना तो ओ एस एवढे न खरेदी करतो यप गटाची निवड केल्यामुळे तो ओ एस एवढे नग खरेदी करतो म्हणजे इथं काय झालेलं आहे पीपासून येसपर्यंतची वस्तूची मागणी काय झालेली इथं कमी झालेली आहे वस्तूच्या नगांची खरेदी काय झालेली इथं कमी झालेली आहे म्हणजे यप गट निव निवडल्यानंतर काय होऊ शकतं एक्स वस्तूची मागणी वाढवू शकते आणि वाय वस्तूची इथं मागणी कमी होऊ शकते म्हणजे उपभोक्त्याचं उत्पन्न एडी एवढं जर कमी केलं बघा इथं ए डी एवढं जर उपभोक्त्याचं उत्पन्न कमी केलं तरीसुद्धा उपभोक्ता क्यू बिंदूतील वस्तूच्या गटाची निवड करतो बघा इथं जर उत्पन्न आता इथं प पूर्वीचाच गट खरेदी करावाचा असल्यामुळे त्याला काय करावं लागेल उपभोक्त्याला पैशातील उत्पन्न कमी करावं लागेल आणि जर पैशातील उत्पन्न ए डी एवढं जर कमी केलं तर तो क्यू गटाची म्हणजे पूर्वीच्याच गटाची तो निवड करू शकतो आणि पूर्वीचेच गट म्हणजे एक्स वस्तू आणि वाय वस्तूंची खरेदी करू शकतो म्हणजे एडी एवढं जर जास्त उत्पन्न दिलं तर तो एक्स वस्तूचे पूर्वीपेक्षा जास्त न खरेदी करतो म्हणजेच कमी उत, किमतीला अधिक मागणी आणि कमी उत्पन्न उत् कमी किमतीला अधिक मागणी आणि कमी उत्पन्नाची मागणी कमी उत्पन्नाला मागणी यालाच काय म्हटलं जातं किंमत लवचिकता किंवा कि उत्पन्न लवचिकता असं म्हटलं जातं बघा म्हणजे वस्तूची किंमत जर कमी झाली किंमतीमध्ये घट झाली तर मागणी कशी असते वाढते आणि उत्पन्न कसं होतं कमी होत आता थोडक्यात तुम्हाला या दोन्ही आकृती म्हणजे किंमत वाढ आणि मागणी सिद्धांत आणि किंमत घट आणि मागणी सिद्धांत थोडक्यात समजला असेल म्हणजे या दोन्ही प्रकारच्या स्पष्टीकरणातून काय समजतं तर प्राध्यापक सॅम्युअलसन यांनी काय केलेला आहे हा जो मागणीचा सिद्धांत होता म्हणजे पैशातील उत्पन्न जेव्हा व्यक्तीचं पैशातील उत्पन्न वाढतं तेव्हा वस्तूची मागणी वाढते आणि वस्तूची किंमत कमी वाढल्यास वस्तूची किंमत वाढल्यास त्या वस्तूची मागणी काय होते कमी होते त्यावेळेला मागणीची उत्पन्न लवचिकता धन असते आणि किंमत लवचिकता ऋण hmm. असते हे त्यांनी काय केलेलं आहे इथं ह्या आकृतीच्याद्वारे काय केलेलं आहे इथं स्पष्ट केलेलं आहे त्या सिद्धांताची काय केलेलं इथं सिद्धता पटवून दिलेली आहे आणि अशा वेळेला हा जो उत्पन्न आणि मागणी यांच्यामध्ये धन सहसंबंध असतो या विश्लेषणाच्या आधारे जर मागणी वक्र काढला तर तो काय होतो डावीकडून उजवीकडे ही डावी बाजू आहे डावीकडून उजवीकडे खाली जाणारा असतो असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात के तुम्हाला दोन्ही मागणी सिद्धांताचे जे दोन भागामध्ये विभाजन केलेलं आहे ते दोन्ही पॉईंट तुम्हाला समजले असतील धन्यवाद